बोईसरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये रात्री विषारी वायू सोडण्यात आला. दोन ग्रामस्थ यामुळे भुरळ येऊन पडले तर ग्रामस्थांमध्ये या विषारी वायू गळतीमुळे भीतीचं वातावरण पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कोलोडे गावच्या हद्दीत रविवारी रात्री 10:30 सुमारास रासायनिक कारखान्यानं धूरयुक्त विषारी वायू सोडला. या वायूमुळे ग्रामस्थांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे असे त्रास जाणवू लागले. भीतीपोटी घराबाहेर पडलेले दोन ग्रामस्थ भुरळ येऊन खाली पडले. या प्रकरणी कोलोडे गावच्या सरपंच हेमलता संखे यांनी तात्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणानं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्राधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक बंद होते. तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांना एखाद्या मोठ्या घटनेला सामोरं जावं लागणार असल्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर. हेमलता संखे, ग्रामपंचायत सरपंच. मला रात्री मनीषने 10 फोन केल्यानंतर मनीषने मला गावामध्ये काय चाललं, हेमताई तू बघतं खरं? मी म्हटलं काय चाललं, तर खूपच दूर येते, लोक पडतायत खाली चक्कर येऊन. म्हणून आम्ही आणि आमचे उपसरपंच आम्ही धावत इथे आलो तर परिस्थिती अगदी बिकट आहे, समोरून काही दिसतही नाही आहे. मग मी कसब्यासाहेबांना फोन केलं, साहेब म्हटलं गावामध्ये असं असं चाललेलं आहे आणि लोक धडाधड खाली पडतायत चक्कर येऊन, हा कुठला वायू आहे आणि कोणी सोडलं आहे ते आम्हाला कळत नाही आहे, तुम्ही लगेच चौकशी करा. त्यांनी लगेच पोलीस डिपार्टमेंटला पाठवलं आमच्याकडे, त्यांनी इथे जाऊन चौकशी केली. बऱ्याच वेळ सगळे आमच्या गावातले बरेच लोक गोळा झाले, मनीषसंखे गावातली बरीचशी पब्लिक जमा झाली इकडे. पण आम्हाला हेच कळत नाही आहे की कुठल्या कंपनी आहे, काय हे करत आहेत ते कळत नाही आहे, तर त्याचा शोध घेतला पाहिजे. नाहीतर आम्ही एक दिवस झोपेतच संपलेले असतील, तर ह्याची दखल घ्यायला पाहिजे. MPCBवाले जागे राही आहेत, त्यांना फोन केले ते फोनसुद्धा उचलत नाही आहे. फक्त साहेबांनी मला लगेच फोन उचलला, साहेबांनी लगेच पोलिसांचं डिपार्टमेंट पाठवलं इथे बघायला. आता थोडंसं वातावरण निवळलेलं आहे, पण ह्याच्या पुढे काही सांगता येत नाही. तर अशा धोकादायक ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे, त्या बंद करून टाकल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे.